स्वच्छ प्रतिमा, साधी राहणी, संयमी मात्र तितकीच धारदार वक्तृत्व शैली असलेले राष्ट्रवादीचे नेते आर आर पाटील अर्थात रावसाहेब रामराव पाटील आणि महाराष्ट्राचे आबा यांच्या अचानक निघून जाण्यानं सर्वांनाच धक्का बसलाय. राष्ट्रवादी पक्षाच्या मोजक्या नेत्यांमध्ये ते लोकप्रिय होते. सांगली जिल्ह्याच्या तासगाव तालुक्यातील अंजनी या छोट्याशा गावात 16 ऑगस्ट 1957 ला आबांचा जन्म झाला. BALLB अर्थात विधी शाखेचे पदवीधर असलेल्या आबांनी जिल्हा परिषद निवडणुकीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं राजकीय प्रवेश केला. 6 वेळी ते विधानसभा लढवून यशस्वी ठरले. मात्र कॅन्सरच्या लढाईत ते सपशेल अपयशी ठरले. राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यापासून ते सतत शरद पवारांच्या सोबत राहिले आणि अखेरपर्यंत एकनिष्ठच राहिले. आघाडी सरकारच्या उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री राहिलेल्या आबांनी गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाची यशस्वीपणे अंमलबजावणी करून आपला वेगळेपणाचा ठसा उमटवला. ग्राम विकास मंत्रालयाची धुरा त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. पोलीस भरतीतली पारदर्शकता त्यांनी जी आणली त्याच्यामुळं आज संगमनेर तालुका असेल, सिन्नर तालुका असेल, मी बघतो हजारो मुलं मुंबई, ठाणे, पुणे या सगळ्या ह्याच्यात पोलीस दलामध्ये भरती होऊ शकली. नाही तर पूर्वी हे सगळं टेंडर पद्धतीने व्हायचं. पण आबांनी जे पारदर्शकता त्याच्यात आणली, आज ग्रामीण भागातल्या संगमनेरच्या कित्येक लोक जेव्हा आम्ही शहरामध्ये जातो तर खूप मुलीसुद्धा दिसतात तिथे, एक म्हणजे मुलंसुद्धा खूप दिसतात की ज्यांना पूर्वी यापूर्वी कधी ही संधी मिळाली नाही. हीच ग्राम स्वच्छता अभियान यापूर्वी मी गाडगे महाराज होऊन कित्येक वर्ष झाली, पण त्याचं महत्त्व आबांनी ज्या पद्धतीने पटवून दिलं आणि ज्या मोहीम असतील किंवा ज्या स्कीम्स असतील त्यातल्या त्यात घरोघरी शौचालय बांधण्याची स्कीम अतिशय महत्त्वाचा पायंडा त्यांनी पाडला. तंटामुक्तीची योजना असेल, त्यांनी ती जी बाहेरच्या बाहेर किंवा गावामध्ये गावातले प्रश्न सुटले पाहिजेत ही सुद्धा त्यांच्याच काळामध्ये योजना आली. त्यांनी कधी बदलू दिली नाही, ती नम्रता त्यांनी कधी सोडली नाही. हा अतिशय महत्त्वाचा भाग सर्वांना, आम्हा सगळ्या कार्यकर्त्यांना भावी काळात उपयोगी पडेल. आणि या पद्धतीने राजकारण केलं म्हणूनच आज आपण बघतोय की गेले 2 दिवस त्यांची बातमी कळल्यापासून सगळ्या महाराष्ट्रामध्ये एकच चर्चा चालू आहे आणि ती पक्षाच्या पुढे जाऊन चालू आहे. संगमनेरमध्ये सुद्धा मी बघतोय की कार्यकर्ता भाजपचा असेल, सेनेचा असेल, राष्ट्रवादीचा असेल किंवा काँग्रेसचा असेल, प्रत्येक जणाची इच्छा आहे की आपण आबांच्या अंत्ययात्रेला गेलं पाहिजे किंवा चांगला माणूस गेला म्हणजे. हे वाक्य अतिशय महत्त्वाचं आहे. तर अशा खूप आठवणी या निमित्ताने डोळ्यासमोर येतात. एक चांगला माणूस या निमित्ताने राजकारणाला आपण मुकलो आणि असा माणूस होणे नाही लवकर. जे आता शेवटी नियतीला मान्य होतं ते झालं, त्यामुळं आपण सगळेजण त्यांच्या कुटुंबियांच्या ह्याच्यात सहभागी आहोत. आणि या निमित्तानं त्यांना मी राष्ट्रवादी काँग्रेस नगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस संगमनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे श्रद्धांजली वाहतो आणि संगमनेरकरांतर्फे श्रद्धांजली वाहतो. केवळ 57 व्या वर्षीच त्यांचं निधन झालं. त्यांच्या मागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. भगवान त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, अहमदनगर.